स्वागत आहे मित्रांनो तुमचं तुमच्या आवडती यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे डिअर गुरुजी. मित्रांनो, मेगा भरतीच्या संदर्भात खूप मोठी बातमी आहे की सरकारी सेवेतील खुल्या प्रवर्ग आता आरक्षित जागांनाही मुक्त करण्यात आलं आहे. म्हणजे ज्यांना राखीव कोट्यातून फॉर्म भरता येत होते ते आता राखीव कोट्यासह खुल्या प्रवर्गातूनही फॉर्म भरू शकतात, अर्ज करू शकतात. बघा, त्यांना डबल फायदा आहे अशा स्वरूपाची महत्त्वाची बातमी आहे. नवा बदल काय आहे, महत्त्वाचे मुद्दे आपण आधी वाचून घेऊ आणि त्यानंतर आपण बातमी सविस्तर वाचू. बघा, सरकारी नोकऱ्या तसेच शैक्षणिक क्षेत्रात SC BC प्रवर्गासाठी 16% आरक्षण लागू केल्यानंतर सरळ सेवा भरतीसाठी आरक्षित बिंदू नामावली निश्चित. त्यानुसार आता भरती करावयाच्या एकूण पदांच्या 16% आरक्षण. याआधी भरती करावयाच्या विविध पदांपैकी अराखीव पदांच्या 16% आरक्षण लागू होणार होते, त्यात वरीलप्रमाणे बदल. त्यामुळे मराठा समाजातील उमेदवारांना अधिकच्या जागा उपलब्ध होणार, परिणामी खुल्या जागा कमी होणार आहेत. बुधवारी त्यासंबंधी आदेश जारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगासह सर्व प्रकारच्या सरकारी निमसरकारी सेवेतील पदभरतीला हा निर्णय लागू केला जाणार आहे. आता बातमी आपण सविस्तर बघू. बघा, विविध प्रवर्गासाठी लागू केलेले कप्पाबंद समांतर आरक्षण राज्य सरकारनेच रद्द केले असून आता 68% आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना 32% खुल्या जागांच्या प्रवर्गातही अर्ज करण्याची मुभा राहणार आहे. त्यामुळे खुल्या जागांना कात्री लागणार असली तरी आरक्षित गटांत अधिक उमेदवारांना वाव मिळण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे आता यापुढे सरकारी सेवेतील अराखीव म्हणजे खुल्या 32% जागावर मराठा समाजासह 68% आरक्षित वर्गातील गुणवत्ताधारक उमेदवार नियुक्तीसाठी पात्र ठरणार आहेत. त्याचबरोबर भरती करावयाच्या एकूण जागावर सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गांकरिता SC BC 16% आरक्षण लागू केले जाणार आहे. त्यामुळे मराठा समाजातील उमेदवारांसाठी अधिकच्या जागा प्राप्त होणार आहेत, तर अराखीव जागा त्या प्रमाणात कमी होणार आहेत. या संदर्भात सामान्य प्रशासन विभागाने 2 स्वतंत्र आदेश बुधवारी जारी केले आहेत. राज्य सरकारने 16 मार्च 1999 निर्णयानुसार महिला, अपंग आणि खेळाडू यांना अनुसूचित जाती जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास वर्ग तसेच खुल्या म्हणजेच अराखीव गटात समांतर आरक्षण लागू केले. त्यावेळी खुल्या गटातील समांतर आरक्षण हे सर्व मागासवर्गीयांसाठी खुले होते, मात्र राज्य सरकारने 13 ऑगस्ट 2014 रोजी एक परिपत्रक काढून ते कप्पे बंद केले. म्हणजे मागासवर्गीयांतील गुणवत्ताधारक उमेदवारांनाही खुल्या जागांमधून स्पर्धा करण्याचे वा नियुक्ती मिळविण्याचे दरवाजे बंद करण्यात आले. त्याचा फटका मागासवर्गातील अनेक गुणवत्ताधारक उमेदवारांना बसला. राज्य सरकारच्या या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले गेले. मागासवर्गीयांना अराखीव जागांची दारे बंद करण्याचा निर्णय घटनाबाह्य आहे असा अभिप्राय राज्याच्या महाधिवक्त्यांनी दिला होता. त्याचबरोबर महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई उच्च न्यायालय तसेच या न्यायालयाच्या नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठानेही समांतर आरक्षणाच्या पदांवर राखीव उमेदवारांचा समावेश करण्याबाबत आदेश दिले. त्यामुळे राज्य सरकारने 13 ऑगस्ट 2014 परिपत्रकात दुरुस्ती करून पूर्वीचे कप्पेबंद समांतर आरक्षण रद्द केले. आता अराखीव जागांवरही गुणवत्तेच्या आधारावर SC BC म्हणजे मराठासह जे उर्वरित राखीव प्रवर्ग आहेत त्यातील उमेदवार दावा करू शकतात, तसेच ते नियुक्तीसाठी पात्र ठरतील. अशा आशयाची ही बातमी आहे. आशा करतो तुम्हाला माहिती उपयुक्त वाटली असेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.